नमस्कार. भारतातील सगळ्या बंदरांचं मिळून जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढ्याच कॅपॅसिटीचं एकच बंदर वाढवण इथे सुरू होणार आहे. माननीय पंतप्रधानांनी त्याचं भूमिपूजन मागच्याच आठवड्यामध्ये केलेलं आहे आणि हे वाढवण बंदर हे मला असं वाटतं की भारताच्या एकंदरीतच सागरी वाहतुकीला आणि या सगळ्या व्यवसायाला नवीन चालना देणारं बंदर ठरणार आहे. आता ह्या बंदराचा फायदा खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्याला देखील आणि उत्तर महाराष्ट्राला देखील झाला पाहिजे या अनुषंगाने भारतीय रेल्वेने पालघर जिल्ह्यातील वनगाव येथील स्टेशन पासून म्हणजे डहाणू तालुक्यातील वनगावचे स्टेशन पासून ते नाशिक पर्यंत एक नवीन रेल्वे लाईन टाकण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. या मंजुरीमुळे नाशिक जिल्ह्याच्या आणि एकंदरीतच उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला एक फार मोठी चालना मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे. मी सर्वप्रथम केंद्र शासनाचे या रेल्वे लाईनसाठी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर मला आपल्या निमित्ताने हे केंद्र शासनाला अजून एक विनंती करायची आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग जो आहे तो नाशिक पुणे रेल्वे मार्ग देखील तातडीने सुरू झाला पाहिजे आणि तो सरळ मार्गाने सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर करत करतच पुण्याला गेला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने चाकण असेल किंवा तळेगाव दाभाडे असतील किंवा या सगळ्या ज्या MIDC आहे त्या MIDC आणि नाशिकच्या MIDC कुठंतरी सांगड घालण्याचा प्रयत्न या निमित्ताने होऊ शकतो. त्याचबरोबर पुणे आणि नाशिकचा असा जर हायस्पीड रेल्वे जर झाली तर पुण्यावर आणि नाशिकवर दोन्ही शहरांवर जो स्थलांतराचा ताण आहे तो कमी होईल आणि हे मधले गावं देखील विकसित झाले तर लोक इथून रोज कामानिमित्त शिक्षणाच्या निमित्ताने जाऊन येऊन करू शकतात. म्हणून हा रेल्वे मार्ग होणं अत्यंत गरजेचं आहे. मध्यंतरी मी देशाचे रेल्वे मंत्री यांना भेटलो होतो अश्विनी वैष्णव साहेबांना, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा रेल्वे मार्ग सरळ मार्गाने होऊ शकत नाही. त्याचे कारण आहेत की नारायणगाव इथे जे हाय फ्रिक्वेन्सीचं रेडिओ स्टेशन आपलं आहे त्या सॅटेलाइट सेंटरमुळे आपल्याला तिथून हायस्पीड रेल्वे नेता येत नाही असं एक त्यांनी कारण सांगितलं होतं. मला असं वाटतं की केंद्र शासनाने रेल्वे विभागाने याच्यावर काहीतरी महामार्ग काढला पाहिजे आणि ही रेल्वे सरळच गेली पाहिजे या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण ही सरळ गेली तरच त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने होणार आहे. त्यांना नाशिक आणि शिर्डी रेल्वे देखील जोडायची आहे तर नाशिक शिर्डीला करत असताना ते सिन्नरवरून ह्याच रेल्वे लाईनवरून एक शिर्डीपर्यंतची लाईन देखील स्पेशल टाकू शकतात जेणेकरून शिर्डीचाही प्रश्न मिटेल आणि नाशिक आणि पुण्याची सरळ रेल्वे मार्ग झाला तर त्या मधल्या गावांचा देखील विकास या निमित्ताने होईल. तर माझी या निमित्ताने केंद्र शासनाला आणि रेल्वे मंत्रालयाला विनंती आहे की ज्या पद्धतीने डहाणू पासून नाशिकपर्यंतच्या रेल्वे लाईनचा आपण एक मार्ग मंजूर केलाय त्याच पद्धतीने नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेच्या कामाला देखील आपण गती द्यावी, त्याला मंजुरी द्यावी. अनेक महिन्यांपासून तो प्रस्ताव जो आहे तो केंद्रीय कॅबिनेट समोर प्रलंबित आहे, त्याला तातडीने मंजुरी द्यावी अशी देखील मी या निमित्ताने विनंती करतो.